90व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारतातर्फे राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेल्या न्यूटनची ऑफिशियल एंट्री पाठवण्यात आली आहे. अमित मसूरकर दिग्दर्शित या सिनेमात नक्षलवादी भागात आपलं कर्तव्य चोख पार पाडलेल्या क्लार्कची कथा मांडण्यात आली आहे. मराठमोळ्या अंजली पाटीलचीही या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. याआधी सुद्धा बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमाचा बोलबाला झाला आहे. समीक्षकांकडून राजकुमार रावच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. राजकुमार रावच्या अभिनयाचं याआधी सुद्धा कौतुक झालंय. खुद्द बिग बींनी राजकुमारच्या अभिनयाचं कौतुक केलंय. हा सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झालाय. अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरे आपल्यासोबत आहेत. जयंती, न्यूटन आता भारताकडनं ऑफिशियल एंट्री न्यूटनची पाठवण्यात आली आहे ऑस्करसाठी. काय नेमका विषय ऑस्करचा? नक्कीच भूषण, राजकुमार राव स्टारर न्यूटन हा सिनेमा भारताकडून ऑस्करसाठी ऑफिशियल एंट्री म्हणून निवडण्यात आलाय. बेस्ट फॉरेन फिल्म लँग्वेज कॅटेगरीसाठी या सिनेमाची भारताकडून ऑफिशियल एंट्री झालेली आहे. अमित मसूरकर दिग्दर्शित हा जो सिनेमा आहे न्यूटन, नक्षल भागातलं सत्य अधोरेखित करतो. छत्तीसगडच्या नक्षलवादी परिसरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या भूमिकेत यात राजकुमार राव आपल्याला दिसतोय. खरं तर न्यूटन या सिनेमाविषयी सांगायचं झालं तर याआधीही बर्लिन फिल्म फेस्टिवलसह अनेक चित्रपट महोत्सवात न्यूटन या सिनेमाचं कौतुक झालंय. विशेष करून जो बर्लिन फिल्म फेस्टिवल आहे या चित्रपट महोत्सवात 8 सिनेमाचा पुरस्कारही न्यूटननं याआधी पटकावला होता. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात न्यूटननं चांगली कामगिरी केलेली आहे. आणि एकूणच राजकुमार राव या अभिनेत्याविषयी सांगायचं झालं तर या वर्षीच त्याचे ट्रॅप्ड हा सिनेमा त्याचा प्रदर्शित झालेला, ज्याचं समीक्षकांकडून भरपूर कौतुक झालं. आणि त्यानंतर आता नुकताच रिलीज झालेला बरेली की बर्फी या सिनेमासाठी तर त्याला चक्क बिग बी अमिताभ बच्चन यांनी स्वतः पत्रही पाठवलं होतं त्याच्या अभिनयासाठी, त्याच्या अभिनयाचं कौतुक करण्यासाठी. त्यामुळे एकूणच ही एक आनंदाची बातमी आणि डिझर्विंग बातमी आहे राजकुमार रावसाठी. जयंती, हा चित्रपट मराठमोळ्या दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलाय. त्याचबरोबर अभिनेत्री जी आहे अंजली पाटील, ती सध्या आपल्या सोबत आहे. अंजली, काय तुमची प्रतिक्रिया आहे या ऑस्करच्या एंट्री नंतर? मी अमितला फोन केला आणि अमित सांगितलं की माझ्याकडे अजून कन्फर्म न्यूज आली नाहीये, पण इतके सगळे फोन्स आणि इतकं सगळं धडाधड मला मेसेजेस येत आहेत सोशल मीडियावर, फोनवर, तर मी खूप एक्साइटेड आहे. सगळ्यात आधी मी माझ्या ताईला फोन केला, माझ्या बहिणीला अर्चना, जी लॉस एंजलिस मध्येच राहते. आम्ही लहानपणापासून खूप एकमेकींना जोक्स करायचो फिल्म मेकिंग विषयी, की जेव्हा आपण मोठे होऊ तेव्हा तुझी फिल्म ऑस्करला जाईल किंवा माझी फिल्म ऑस्करला जाईल. आणि ऍक्च्युली आता माझी फिल्म ऑस्करला नॉमिनेट झाली आहे. खूपच छान वाटतं, म्हणजे माझ्या घरच्यांना मी सगळ्यात आधी फोन केला. खूप प्रेमाने, खूप मेहनतीने बनवलेली फिल्म आहे ही, जी आज रिलीज होतीये. आणि प्रत्येक मंडळीला जे काही पुरस्कार मिळत आहेत, ज्या काही नॉमिनेशन मिळत आहेत, ते सगळं ती फिल्म डिझर्व करते. ऍक्च्युली या सगळ्या टीमची मेहनत आपण म्हणून या फळाला आली. धन्यवाद आमच्याशी सविस्तर बोलात त्यासाठी आणि आपला अभिनंदन. त्याचबरोबर जयंती, आपलेही आभार या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.